अकोल्यात आणखी 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 250 वर तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 117 पोहोचलेली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 10 महिला आणि 22 पुरुष आहेत. एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद देखील झाली आहे. तसंच रुग्णाचं लोकेशन याप्रमाणे आहे: तारफेल 4, माळीपुरा 4, खैर मोहम्मद प्लॉट 4, आंबेडकर नगर 3, ताजना पेठ 3, अकोट फैल 3, तर मूर्तिजापूर, अगरवेस, बिर्ला गेट, जठार पेठ, खरप, काळा मारुती, जुना अळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स, राजपूतपुरा, रामदास पेठ, पोलीस क्वार्टर, नायगाव, खोलेश्वर, शास्त्री नगर इथले प्रत्येकी एक आहेत. तर आज 17 जण पूर्णतः कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला. आज 179 अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 32 पॉझिटिव्ह आहेत आणि 137 निगेटिव्ह सध्या स्थितीमध्ये आहेत. आजपर्यंत 152 रुग्णचे पॉझिटिव्ह अहवाल आलेले आहेत. त्यापैकी मयत 18 आहेत आणि 117 रुग्णांना सुट्टी झालेली आहे. एकूण 117 आज या ठिकाणी भरती आहेत. त्या आणि अकोला शहरामध्ये जे जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेने नियोजन केल्याप्रमाणे कंटोनमेंट झोन आहे. बैतपूर आहे, खैर मोहम्मद प्लॉट आहे, माळीपूर आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणावर शॉप कलेक्शन सेंटर त्या ठिकाणी ओपन केलं आणि जेवढे काही सस्पेक्टेड लोक आहेत आणि प्रत्येक घरातले एक एक शॉप घेऊन आपण त्यांचं घेत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शॉप कलेक्ट होत आहेत आणि त्या प्रमाणात मग आता पॉझिटिव्हचा आकडा आज 32 आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे.